नाही आता बघा, जे चायनामध्ये चाललेलं आहे किंवा आउट ऑफ नेशन जे आपल्याला दिसतंय चित्र मीडियामधूनही दिसतंय, तुम्ही सांगितलं किंवा आम्ही नाही बोललो तरी तो विषय कुठे येणार नाही, पण ज्या पद्धतीनं मीडियामध्ये चित्र दिसलं त्याच्यामुळं केंद्रानं त्याची गंभीर दखल घेतली आणि स्टेटलाही सांगितलं की याच्याबद्दल तुम्ही सजग राहा. आणि जे काही एक सोशल मीडियावरती किंवा कुठल्या न्यूजमध्ये दाखवत असेल की महाराष्ट्रामध्ये असा कोविडचा पेशंट काही सापडले नवीन व्हेरियंटचे, तर आत्तापर्यंत तसं आमच्या ऑफिशियली रेकॉर्डवरती कुठंही महाराष्ट्रामध्ये असा पेशंट सापडलेला नाही आहे, पहिली गोष्ट. आणि मग अशा पद्धतीच्या बातम्या येत असतील तर आपलं डिपार्टमेंटसुद्धा महाराष्ट्रभर सजग असलं पाहिजे, आपली तयारी असली पाहिजे. आणि आता ह्यावेळेस तसं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण कोविडचा डोस 1, डोस 2 आणि त्याच्यानंतर 60 वर्षावरील जो बूस्टर डोस आहे तोसुद्धा जवळपास 60 ते 65% लोकांना आपण दिलेला आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं तरी अजिबातच कारण नाही. आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी असतील, मेडिसिन्स असतील आणि आपल्या टीम्स असतील मेडिकलच्या, त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी तयारीत आहेत. आणि आज त्याचाच एक आढावा, तयारी आपली नेमकी काय आहे ह्या पद्धतीनंच एक आढावा बैठक घेतली. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे लॅकुना असतील इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी किंवा आणखी काय त्यांच्याकडे लॅकुना असतील तेही त्यांना सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्ही आमच्याशी कम्युनिकेट करा, त्या त्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आम्ही तुम्हाला इमिडिएट आम्ही प्रोव्हाइड करू. कुठं? नाही, मी महाराष्ट्रातलं बोलतो. महाराष्ट्रामध्ये नाही माहिती घेतली, 4 पेशंट जे आपल्या भारतामध्ये सापडले असे म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला एकही पेशंट नाही, हे मी मगाशी सांगितलं. ह्या बाबतीमध्ये मी माझ्या डिपार्टमेंटला अगदी रूट लेवलपासून PAC सेंटरपासून जिल्हा आरोग्य केंद्र, आपले तालुका प्लेस असतील, जिल्हा केंद्र असतील, मेगा सिटी असतील, मेट्रो सिटी असतील, महानगरपालिकेतले हेल्थ डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्यांना तीच गोष्ट परत रिपीट केली की टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन ह्या 4 स्टेज आहेत टू कंट्रोल द करोना. आणि याच्यामध्ये मग आपले व्हॅक्सिनेशनची स्टेज काय, आपला डोस 1 किती झाला, डोस 2 किती झाला, आपलं तरी 95%च्या पुढं आपल्या डोसेस पूर्ण झालेले आहेत, इम्युनिटी पॉवर आपले चांगले वाढलेले आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या काही न्यूज आल्या वगैरे तर आपल्याला घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे, की प्रशासन शासन सतर्क आहे ह्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि आपली यंत्रणा पूर्ण तयारीत. आरोग्याची जी रिक्त पद आहेत ह्याच्यासाठी आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवरती प्रत्येकाला आपण जाहिराती आपल्या प्रसिद्ध होत आहेत, परिचारकातील क ड आणि अ च्या बाबतीत सुद्धा, आणि ज्या आपल्या क्लास 1च्या आहेत ह्याच्या MPSC कडं सुद्धा 350 जागा आपल्याकडनं त्याचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत, 350 जागा त्यांच्याकडे येणार आहेत, ते आपल्याला आता मिळतील. ज्या ज्या ठिकाणी या तुमच्या व्हेरियंट 7 चे जे पेशंट दिसत आहेत त्या देशातला पहिलं टार्गेट करा, आणि तिथून येणारे पर्यटक असतील, आपले उद्योजक असतील किंवा आपल्यातून त्या ठिकाणी गेलेला एखादा उद्योजक असेल तो रिटर्नमध्ये आलेला असेल तर त्याचं इमिजिएट थर्मल टेस्टिंग करून 100% टेस्टिंग करून जर आपल्याला काही डिफेक्टिव्ह वाटलं त्यांचं स्वॅग घेऊन त्याच्यामध्ये जर काही असलं तर इमिडिएट तुम्हाला त्याच ठिकाणी त्यांचं आयसोलेशन करा. ते सांगितलं सर. याला जोडून एक प्रश्न होता की ज्या 4 पेशंट सापडले अन्य राज्यांमध्ये तर तिथून येणाऱ्या लोकांच्या बद्दल आपण काही नाही. आता इमिजिएट जो आहे तो मोठा निर्णय आता उद्या आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ह्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, आणि उद्या आमची केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा एक कॉमन मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्देश आम्हाला दिले जातील, त्या पद्धतीचा आम्ही डिपार्टमेंटला खाली डायरेक्टिव्ह देऊ. कुठं? नाही, उद्या पहिली मीटिंग होईल, CM DCM साहेब आमच्या खात्याबरोबर मीटिंग घेणार आहेत, त्या मीटिंगमध्ये जे निर्देश होईल आणि जर सभागृहात निवेदन करण्याची वेळ आली तर डेफिनेटली आम्ही ते डिक्लेअर करू. घाबरण्याची गरज अजिबातच नाही. आपला जो ओमिक्रॉन कुठला आपला तो व्हेरियंट ओमिक्रॉन आला होता तो जसा डायलोट होता त्याच पद्धतीचा किंवा त्याच्यापेक्षा आणखी डायलोट हा आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं माझ्या डिपार्टमेंटकडं आता निवेदित करण्यात आले. डेफिनेटली होती
ते इमिडिएट आता उद्या मीटिंग झाली की इमिडिएट आम्ही चालू करतो तेही आम्ही त्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे टेस्टिंग डिपार्टमेंटला. हां दॅट विल बी डिसाइडेड टुमारो. ठीक आहे, मास्क कंपल्सरी आहे का त्याच्यावरती सिरियसनेस किती आहे? अननेसेसरी मास्क वापरा वापरा असं होणार नाही, कारण आपली इम्युनिटी पॉवर महाराष्ट्रातही अतिशय चांगली आहे, आपले डोसेस कंप्लीट झालेले आहे, सिस्टम अलर्ट आहे, त्याच्यामुळे इमिडिएट बंद न घालायचं काही कारण नाही.